ईद उल फित्रचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. शहरातील सर्व लहान मुले, तरुण व वृद्ध मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते. ईदगाह येथील मौलाना आदिल यांनी आपल्या प्रवचनात इस्लाम धर्माचा अर्थच शांती आहे म्हणून सर्व मुस्लिम बांधवांनी देशातील सर्व लोकांशी बंधुभावाने वागावे, तसेच सर्व धर्माचा आदर करावा आणि चांगली नैतिकता जपावी अशी शिकवणच मोहम्मद पैगंबर यांनी दिली असल्याचा संदेश उपस्थितांना त्यांनी दिला. तसेच सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखात मदत केली पाहिजे, हीच आपल्या भारताची गंगा यमुना सरस्वती आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मौलाना हाफिज अब्दुल्ला यांनी ईदच्या नमाजचे पठण केले. देशात एकता, बंधुता, शांतता आणि विकासासाठी प्रार्थना केली. ईदगाह व्यवस्थापन समितीचे सदस्य हाजी अल्ताफ मेमन, माजी नगरसेवक राजू इनामदार खलिक हाजी यांनी स्वच्छता, पाणी व वीज, स्पीकर माईक इत्यादींचे नियोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद साजिद, जावेद खान, वसीम शेख, अलीम शेख, रिजवान मिस्री आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व पार्टीच्या नगरसेवकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रार्थनेच्या शेवटी ईदगाह ट्रस्टने पोलीस विभागाचे देखील आभार मानले. प्रतिनिधी मिसबाह कौसर, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.